ह्या बघा पुनिया, ह्या बघा गेवडो चोरता, चोर चोर। बऱ्याच दिवसांनी म्हटलं जाऊन तुझी भेट घेऊन येऊया। वा ही झाली, आली कुठे गमतच नाही आम्हाला। कुठे नाही, इथेच आहे घरी, कुठे जाणार थोड म्हणायला। नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। तर आपल्या कलर्स ऑफ कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आणि आता चाललं आहे ढोरांका घेऊन। हे बघा सकाळीच सकाळीच असं काय मध्येच त्याचा चाळा होता मागे रे मागे ना, त्याका सवय येतात ती, पाठी हात लावल्यावर तो उंडराक सुरुवात करता। तर मित्रांनो कसे आहात सगळे, मस्त मजेत ना? असेच मजेत रवा आणि असेच आमच्या कलर्स ऑफ कोकण या चॅनलवरचे व्हिडिओ बघत बसा। तर चला आज ढोरांका घेऊन जातो आहे बऱ्याच दिवसांनी, आणि थंडी तर आता पुन्हा परत चालू झाली आहे। थंडी लागता बऱ्याच वेळा, पुण्याकडे वाली बरेच दिवस गेलं आहे नाही आहे, त्यामुळे बघूया पुनम पण आका आधी हेंका लावूया आणि नंतर बघूया। चाल या बघा काय याचा, या बघा काय चाललं, मस्ती बघा कशी चालली आहे त्याची मस्ती। चला बघा कशी पळतात ती, बघा सकाळीच बघा काय चाललं आता। सकाळी सकाळी मस्ती करते ती बघा, वातावरण बघा, सकाळी सकाळीच कोवळा ऊन मस्तपैकी। नाही हे बघा यांची फणसाचे कोवरे खातात, फणसाचे। चला सकाळी सकाळी त्याची थंडी पण होत चल। हो बघा हा बघा काय, बघा काय काटतीच काट चल 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 रे चल। हे बघा सकाळी सकाळीच चराक गेली, आणि बघा आपल्या पाटाची पाईपलाईनशी असे मध्ये मध्ये चंबर ठेवलेले आहेत पतेरं वगैरे अडकता म्हणून, आणि ते असे पाईप एक 1.5 किलोमीटर टाकलेले आहेत, 1.5-2 किलोमीटर टाकलेले आहेत पाईप, आणि तिकडनं पाणी येत आहे या पाटाचा। व्हिडिओ मागचं बघितलात नसाल तर बघा तो, मग तुमका समजात। आज बऱ्याच दिवसांनी वाज जरा आग्रहात पण येईल काजूच्या बागेत, तर बघूया काजू वगैरे धरले आहेत आत्ताशी, कारण घराचं काम चालू असल्याकारणाने मग कुठे जास्त इकडे काजूच्या बागेत वगैरे लक्ष देता येत नाही, त्यामुळे म्हटलं बघूया। आणि धरले आहेत, फका पडली आहेत काही काही, बघा आमचे काही जास्त नाहीत काजू, मी फवारणे वगैरे जास्त करत नाही त्यामुळे किरकोळ किरकोळ धरतात असे। तर ही बघितलं असाल काजूची बाग, हे बघा, त्यामुळे आता मला लक्ष ठेवूच लागणार आहात, कारण काजू चोरण्याचं प्रमाण सांबार आहे, कोले काजू चोरण्याचं प्रमाण जास्त असतं, ज्याचे काजी नसतात तो पहिला सांबार हा खाणार, आणि जो काजू होत तो शेवट शेवट खाणार मे महिन्याच्या नंतर, मे महिन्यात खाणार अशी गत आहे गावातली। तर मित्रांनो ही बघा ही आपली काजूची बाग आगार, आणि या शेती करता होता आगार, बरेच दिवस येऊ मिळत नव्हता म्हणून आज म्हटलं फेरी मारून जाऊया। तर खै खै काजू लागलेत, जास्त असं काय नाही, कलमा पण आताशी मोवारतात आमची, बाकी ज्यांचे आंबे झाले। तर चला जाऊया पुनमकडे, जाऊया पुनम बघूया काय करतात। बघून घ्या
ओ पुण्य खाई गेला खाई गेला पेरले नी की ही बघा भाजी पेरूची आहे हे बघा माग करून ठेवलेले आहेत आणि भाजी पेरूची आता तर पूनम खाली गेला असल्या कारणान घराकडसून जाऊन आधी बी घेऊन येते तर चला घराकडे येईल पुण्या काय घराकडे नाही आणि इकडे आपले मिस्त्री काम करतात या बघा आबा मिस्त्री शोक गाडी या बघा काम चालू आहे तर आबा हो बघा पाजळता हत्यारा पाजळता आणि इकडे काम चालू आहे बघा या चांगला पहिले आबा या चांगला वाईट काय येत नाही या बार वाईट काय वाईट नाही याचा का दोनों बाजून बोलता तो पर्दी या बघा पुण्या या बघा गेवडो चरता चर चर घराकडे गेल तू काय गेल तो पली तो कोणाचं आणलं हो वाटत तेव्हाच तो लिलमे बिलमे होती तेव्हाच तो तेव्हाची हत्ती खेळणी हे बघा मी घराकडे गेलोय तुझे भाजी पेरू च बियाणे आहे ती घेऊन चैती भाई ती काढलंय काढतय मी येतय च जाऊया थांब जाऊया चल आता जाऊया घेऊन नाही दिलंय मी काल एकाने नाही शपथ नाही दिलंय काढून शोधून काढत 10 रुपयाचं जाऊ किती रुपयाचं आत्ता जाऊ काढ काहीतरी असतलो बघ बघ काहीतरी आगो ती पानपट्टी आणि पानपट्टी घरात घेऊन जा हो घरात घेऊन करून तयार ठेवलेला सामान चल मी इलय घराकडे चल भाजी करू काढ काहीतरी असतली केवढे नाही गो बाय हो भाऊ भाऊ या दर बघा केवढ गमत तो काढ ना तुका खया आज बऱ्याच दिवसांनी म्हटलं जाऊन तुझी भेट घेऊन येऊया तू ही झाली आली कुठे गमतच नाही आम्हाला कुठे नाही इथेच आहे घरी कुठे जाणार थोडं म्हणायला दर 10 रुपयाचंच झालो आता सो फुलत आहे बा पप्पा सांगत होते मी सांगत होते तोडूया म्हणून चल जाऊया हे पुन्हा प्रभात फेरीच काढूची लागली आमका तर पुन्हा पुण्या बरोबर बघा बियाणी घेऊन चाललंय भाजीची चल पुष्पा जायचं नाही हा झोप नाही का नाही आधी फुलार कोण जाय बरोबर आणि कोणी नशिबात सुद्धा इथून बाहेर येले कामावर अरे बापरे माहितच नाही भयंकर सांगता कोण जागराना करू रात्रीची दुटी कोणाचा कोणाचा काय पंकज भाजी काला पण तू वाहिंग्या चोरलं सत्ता सुरला हो मी लावलं काहीच मी लावलंय झाड चोरचा प्रश्न काय मी स्वतःहून आणणार नाही चोरलंस तू मी स्वतः मी लावलं मी घेऊन येईल किती दिवस भाजी 2 महिने कोपरून नांगरलेलं तसं जा आज आमका जाग इली कधीपासून मी तुमका मागच्या व्हिडिओ सांगितलं होते पेरूच्या पेरूच्या नांगरलेलो कोपरं तसंच होतो कुत्रे आपले येऊन खड्डे मारत होते पण आज वेळ मिळालो तर म्हटलं धड वडून झाल्या मी म्हटलं जाऊया पेरू झाडा लावा आणा झाडात लावा आणि तो यो आणा मोठो तो हॅचो वालो हॅचो वालो हा
पण हे यंदा राखून राहू झालं म्हणतो काकाला मात तुझे पैसे चल आता मोप केलं मका लागली भूक या खाली वर ना दोन दोन ताण लागली लिप बसव खालसून का वरसून खालता का बसूया बघ तांबाटे धरले लावले ना ते बघ चार ढका होती माका नाही होई टोमॅटोची घराकडे मम्मी नेते आता फक्त लावलेली काढू नको ही देते बारकी बारकी काय कुसवण घातले काल त्या माशाचा डोकी ठेवलेलं आहे ती माशाचा घालू नको मरतली मरतली चे उलट चांगली होतो वाटता तुका तर खत नाही घातला चल हे बघा छोटस भाजीचं मळ टोमॅटोचं टोमॅटो धरले ते बघा मरणाचे आताशे धरत ते का चल चल मग चल पेरू की चाय पिवी चाय पिवी चल मी नेत आहे आता आव्हान मका हव्या माझा आधी पुष्पक घराकडचा नाडाक लावतोय आता काम देखादी काय नाही म्हणजे काम आधी देऊ का ते का चार दिवसात कामच केले नाही या बसंत या घराकडे या नवीन नवीन बाळग नाव काय त्याचा नाव काय नाही अजून चिंटू चिंटू चिंकी चिंकी ठेवा त्याचा चिंकी बोको हो नवीन बाळगलंय ना उंदरांसाठी खूप काढले चायला हे बघा किती बियाण्यांची पाकिट आहेत बघा तुका ह्याच्यात काय काय घालू जात सांग खायचा तर घे पालक घे नको दोडक्या ठेव वाली येऊ नको पालक गवार घेतो का 1796 नको बियाणे मेथी घाल मग 1796 झाली की भेंडो की का हा असंच असतं भेंडोच असतो लो या वाईन घ्यायचा म्हणा नको पडलेला माझ्याकडे भेंडो घालू चल पटकन आटत चाय पिऊ एवढी चाय नको माका नको गवार टोमॅटो घाल मस्त पैकी आता भाजी पेरणार काय घालणार त्याच्या आधी कुत्री इस करून टाकते पण घ्या कणणी कपडे काय घालतो पालकच आहे किस्मत सारखा नाही गण वडणार कुंद्रे आता येऊ मारलं असतो काय घरून टाक असं पाय अरे रात्री चोटी घेऊन जावा हिच्या हिची डगरींकडे देऊची ती घरून टाक पाय मध्ये त्याच्यातली पेरून टाक त्याच्यातली पेरा चल दंडावर काय तर घाल एक तर काय घालतंय दंडावर त्या दंडावर ह्याच घालतो म्हणजे मूळ खालचं या दंडांवर ह्या घाल पालक नको पालक नको भेंडे घाल मग तीरा मांडे
चिटकी रुजणारी अरे चिटकी एवढा का पाकिट होता चिटकी आहे ते 10 रुपयाचीच आणलेले होती ना तुझ्याकडे भरपूर माझ्याकडे ना होती जराशी हवी आहे का ठेवू सारखे करूया पाय काय राहुल आता पिरुज लाल भाजी मोहरी कोथिंबीर बीर कोई होती एका माघा काय तर मित्रांनो ही बघा याच्यात पालक पेरलाव या मागात काय गो पेरलाव लक्षातच नाही माझे मेथी मेथी पेरला वकडे आणि या मागात लाल पालेभाजी आणि अकडे मुळो आणखी काय पेरूचा राहुला मोहरी रवली आहे मोहरी म्हणजे राई पेरूची आहे त्याची भाजी करतो आम्ही पोंडणे घालत असती तडको मारून ती गो चल यो मांगरो तकडे ठेव आणि माझ्या हातात आता तो मांगरो हो बघा दंड वडूचो म्हणजे मधी मधी दंड केलेले नाही हे त्यासाठी मांगरो वापरतो गो कळिंग ना काहीतरी घालून ठेवायचे खड्डू मारूया मोठे काजीच्या मुळात नको घालू कशा माहिती आहे घालू काय ना पण नको काय करतोय ती तापाक होय चांगला तापाक नको काहीतरी रक्का मार हे बघ मांगरो आईलो अरे तेच राहुल चला अशा प्रकारे भाजी पेरून झालेली आहे किती दिवस मुहूर्तात एका गावात नव्हतो त्यामुळे पेरून झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे मी घराकडे भाकरेक चाललो आहे मका लागली भूक म्हणजे काय तर करता चला तर आता इथेच थांबूया तोपर्यंत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत भाजी रुजताना भेटूयात रुजत कधी तेव्हा दाखवणारच आहे आणि काढताना वगैरे विकताना सगळा दाखवणार फक्त वेळ मिळा कोयो गडबडात अशी माझी बरीचशी चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत थँक्यू नाही पुणगेच्या भाषेत थँक्यू म्हणता पुणगे टाटा बाय बाय गो बाय बाय तरी करू अच्छा तो हम चलते।